नवाब भाई इथे बसलेले आहेत, शंभूराज आहेत, सुनील केदार आहेत आणि उपस्थित सर्वच मान्यवर. नवाब भाई हे अत्यंत महत्त्वाचं आणि मी असं मानतो की नव्या युगाची सुरुवात करणार असे पाऊल आहे आणि ह्या पावलाबद्दल मी महाराष्ट्रातल्या जनतेकडून आपल्याला धन्यवाद देतो, आपलं अभिनंदन करतो. डॉक्टर साहेब आपण मोलाचं मार्गदर्शन नेहमीच करत आलेलं आहात आणि विशेषतः गेल्या वर्षभरात मी स्वतः आपल्याला अनेकदा त्रास दिलेला आहे. काही काही गोष्टी अशा असतात की ज्या आपल्या आकलनाच्या पलीकडे असतात आणि त्यावेळेला आपल्यापेक्षा अनुभवाने आणि कर्तृत्वाने मोठ्या असलेल्या व्यक्तींचं मार्गदर्शन हे फार मोलाचं असतं. आपण एक दोन गोष्टी ज्या सांगितल्या त्या फार महत्त्वाच्या आहेत. विशेषतः मला आजही आठवत आहे की जेव्हा शिवसेना प्रमुख सांगत होते, शिवसेनेची सुरुवात झाली ती नवाब भाई सर्वांना माहित आहे की भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळायला पाहिजे. आता नोकऱ्या मिळणं ठीक आहे, एखादी कंपनी मोठी झाली तर तिथे किती नोकऱ्या आहेत, उपलब्ध आहेत त्याच्यावरती तो आकडा अवलंबून असतो. आणि शिवसेना प्रमुख सांगायचे की तुम्ही नुसते नोकऱ्या करणारे होऊ नका, नोकऱ्या देणारे व्हा. माझ्यापुरतं स्वतःपुरतं नोकरी करणं ठीक आहे, मी कुटुंबापुरतं, पण छोटे छोटे जर का तुम्ही उद्योगधंदे सुरू करू शकलात आणि किमान तुमच्या बरोबरीने एक 10-15 लोकांना जरी रोजगार तुम्ही निर्माण करू शकलात तरी फार मोठं काम आपल्या राज्याचं होईल. त्याच्यासाठी एवढी वर्ष जावी लागली आणि आज मला स्वतःला एक समाधान आहे की त्यांनी जे सांगितलं होतं ते इतक्या वर्षाने का होईना सरकार अंमलात आणते आणि योगायोगाने मुख्यमंत्रीपदी मी बसलो आहे आणि माझ्यासोबत नवाब भाई आहेत, सगळे तुम्ही मान्यवर आहात. मनापासून एखादी गोष्ट केली का ती नक्कीच साध्य होती. पेटंट हा एक विषय आहे जो कोणाच्या तशा लक्षात येत. आपण आपल्याकडे म्हणी आहेत, आपण म्हणी वापरतो पी हळद आणि हो गोरी, अर्ध्या हलकुंडाने पिवळे होणे, पण त्या हळदीला सुद्धा पेटंट आहे आणि त्या पेटंटसाठी आपल्याला लढाई करावी लागेल हे कोणाच्या लक्षात आलं नव्हतं, ते का डॉक्टर साहेबांनी केलं. अशा ह्या अनेक गोष्टी असतात ज्या आपल्याकडनं सुटत असतात. महत्वाचा मुद्दा काय की ह्या क्षेत्रात काम करताना शंभूराज आपण जे म्हणालात की ग्रामीण भागामध्ये हे पोहोचलं पाहिजे, ग्रामीण भागात तर पोहोचलं पाहिजेच. काही वेळेला मला असं वाटतं की शहर आणि ग्रामीण भाग असं आपली ग्रामव्यवस्था आणि शहरी व्यवस्था अशी आपण जे काय जी काही विभागणी करतो तेव्हा एक गोष्ट आपण विसरतो का, आज आपण आपल्याला शहरी बाबू जरी मानत असलो तरी आपलं मूळ हे गावात आहे. आपले पूर्वज कधी ना कधीतरी ग्रामीण भागातून शहरात आले आणि शहरात येऊन स्थिरावले, त्यांना सुद्धा त्यावेळेला असाच संघर्ष करावा लागला होता. रोजगारासाठी ते इकडे आले असतील, इतर कामानिमित्त इथे आले असतील, पण तो जो जमाना होता प्रत्येक जणाने विचार केला तर माझे आजोबा इकडे आले, काही जण म्हणतात की आमच्या आजोबांचे आजोबा म्हणजे त्यांचे इथे आले. तो जो काळ होता तो साहजिकच आहे, आजोबांचा काळ म्हटल्यानंतर स्वातंत्र्यपूर्व काळाला तेव्हा सरकारच आपल्या देशाला स्वातंत्र्यच नव्हतं, मग ती लोक कशी आली, त्यांनी कसं काय त्यांचे पाय रोवले, तिथपासून आपल्याला त्यांनी या स्थितीत आणलं, हा सगळा संघर्ष, हा संघर्ष प्रत्येक पिढीच्या किंवा प्रत्येक माणसाच्या वाट्याला यावा का, तो जर येऊ नये असं वाटत असेल तर जी आपली मूलभूत गरज आहे ती म्हणजे अन्न वस्त्र निवारा, रोजी रोटी, रोटी कपड्यावर मका. आता त्याच्यासाठी तर ही सगळी लोक इकडून तिकडे तिकडून तिकडे जात असतात आणि अनेकदा असं होतं की शहरामध्ये आल्यानंतर आपण थोडे शहाणे होतो असं मानतो, होतो की नाही याचा त्याचा प्रश्न आहे, पण ग्रामीण भागामध्ये बुद्धिमत्ता ही कदाचित आपल्यापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात असूही शकते आहे, पण तिला म्हणजे असं एक हिऱ्याला पैलू पाडावे लागतात. तसं पैलू पाडण्याचं काम हे तुम्हाला आता करायचं. बुद्धिमत्ता आपल्याकडे आहे पण हिरा म्हटलं तर दगड आहे, पण त्या दगडाला पैलू पाडल्यानंतर त्याचं हिऱ्यात रूपांतर होते आणि मग त्याची किंमत जी काय असते ती येते. असे अनेक लपलेले हिरे माणी सगळे आपल्या ग्रामीण भागामध्ये आहेत ज्यांना काही ना काहीतरी करण्याची इच्छा नक्की आहे, आकांक्षा आहे, पण त्यांच्याकडे साधन नाहीये, संपत्ती तर नाहीच आहे आणि मार्गदर्शन पण नाही आहे.
अशापर्यंत अशा लोकांपर्यंत म्हणजे युवक असतील युवती असतील त्यांच्यापर्यंत आपण जाणं हे गरजेचं आहे. आणि हे नुसतं जाणं हा एक भाग झालाच, पण ते योग्य काळात जाणं म्हणजे त्यांचे त्या योग्य वयामध्ये जाणं हे फार महत्वाचं आहे. मागे मी डॉक्टर साहेब शिवाजीराव भोसलेंचं एक भाषण ऐकलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी फार एक सुंदर सांगितलेलं आहे. आपण आपल्याकडे म्हणतो की ज्ञानेश्वराने ज्ञानेश्वरी कोणत्या वयात लिहिली, शिवाजी महाराजांनी पहिला किल्ला कोणत्या वयात सर केला, 16-17 वय असलेली ही तेव्हाची मुलं होती आणि त्यांनी हे कर्तृत्व दाखवलं. आज 16-17 वयाचा मुलगा काय करतो, पाठीवरती दप्तराचं ओझं घेऊन शाळेत ये जा करत असतो आणि तो शिक्षणाच्या ओझ्याने एवढा पिचून जातो की जेव्हा तो कॉलेजमधून बाहेर येतो तेव्हा स्वप्न त्याचे असतात पण त्याच्या पाठकण्यामध्ये जोर उरलेला असतो का, हा एक महत्वाचा भाग आहे. म्हणजेच काय तर योग्य वेळेला योग्य त्यांना एक खतपाणी, जसं आपण म्हणतो की झाडाला खतपाणीची आवश्यकता असते, ते खतपाणी त्याला योग्य मिळालं तर ते झाड जरी कोणते आंब्याचं असलं काही जरी असलं पण त्याला खतपाणी नसेल तर ते बहरणार नाही, बहरलं तरी त्या दर्जाची फळं त्याला लागणार नाही. पण त्या अनुषंगाने त्याला आवश्यक असलेलं खतपाणी देणं हे मला असं वाटतं हे आजच्या तुमच्या कार्यक्रमाचं एक मूळ स्वरूप किंवा मूळ हेतू हा असा आहे. आणि खतपाणी जसं मी म्हटलं की प्रत्येक वेळेला काही झाड म्हटलं की त्याला खतपाणी असं नाही, उद्योगधंद्यांना सुद्धा खतपाणी देणं हे गरजेचं आहे. प्रत्येकाला त्याच्या बुद्धिमत्तेप्रमाणे त्याचा जिकडे इंटरेस्ट आहे त्याच्यामध्ये त्याला जास्त प्रोत्साहन देऊन त्याच्याकडनं त्याच्या बुद्धिमत्तेचा जास्तीत जास्त उपयोग आपल्याला कसा करून घेता येईल ते पाहणं, असे हे सगळे मी प्रयोग नाही म्हणत पण कार्यक्रम हे ह्या तुमच्या मूळ कार्यक्रमाच्या निमित्ताने हे असे आहेत. आणि मला स्वतःला खात्री आहे की ज्या वेळेला आपण सगळे अगदी तळापासून वरच्या शिरापर्यंत एक गोष्ट ठरवतो तेव्हा ती गोष्ट नक्की साध्य होते. आणि ज्या क्षणी आपण आता ठरवलेलं आहे की हा जो आमचा कार्यक्रम आहे तो कार्यक्रम आपण त्याची पूर्ण कल्पना दिली, हा एक शब्द जो म्हणतो ना तळागाळापर्यंत, तो लवकरात लवकर कसं घेऊन जायचं तो एक महत्वाचा भाग आहे. त्याच्यामध्ये मी तुम्ही निरेश बरोबर आहे, महाराष्ट्र स्टार्टअप आणि इनोव्हेशन यात्रा म्हणजे तोपर्यंत तुम्ही ते नेण्याची ही हा कार्यक्रम असेल. आपले आतापर्यंतचे जे अनुभव आहेत ते असे की सरकार योजना आणि कार्यक्रम खूप जाहीर करतं, म्हणजे योजनांचा पाऊस असतो आणि अंमलबजावणीचा दुष्काळ असतो. तर तसं नव्हे, मला योजनांचा पाऊस आणि अंमलबजावणीचा दुष्काळ नकोय, मला अंमलबजावणीचा सुद्धा अगदी महापूर नसला तरी पूर तरी आला पाहिजे आणि तो पूर हा लाभदायक आणि सुखकारक हिरवगार तर सगळं करून टाकणारा असला पाहिजे. शेवटच्या तळागाळातल्या माणसापर्यंत आपल्या योजना जाणं हे जसं महत्वाचं आहे तसंच पेटंट हा एक महत्वाचा भाग आहे. आणि नंतर तुम्ही त्याचा दर्जा तपासून बघितल्यानंतर त्याला मार्केटिंगची सुद्धा सोय पाहिजे. त्याचं उत्पन्न वाढले, उत्पादन वाढले, दर्जा चांगला आहे पण त्याला मार्केटच नसेल तर ह्या सगळ्या उघड्या घड्यावरती पाणी पडेल. तर तसं त्याची सुद्धा तुम्ही एक दखल किंवा योजना केली असेल. एकूण मला असं वाटतं की सुरुवात आपली चांगली झालेली आहे, धूम धडाक्यात झालेली आहे. माचेलकर साहेब आपण बेडूकुडी आणि हनुमान उडीचा एक उल्लेख केला, राजकारणामध्ये बेडूकुड्या खूप बघतो पण आता आपल्याला हनुमान उडी घ्यायची आहे. हनुमानाने जे काही कर्तृत्व दाखवलं आणि हनुमान म्हटलं म्हणजे तो एक बळाची देवता आहे, शक्तीची देवता आहे. तर अशा या सगळ्या आपल्या नागरिकाला शक्ती देण्याचं काम हे आपलं सरकार आणि आपले डिपार्टमेंट करते. त्याच्याबद्दल मी तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आणि उद्याचा जो सुदृढ या बाबतीत उद्योजकतेच्या बाबतीत सुदृढ महाराष्ट्र सर्वांना दिसणार आहे त्याची सुरुवात तुम्ही केलेली आहे, म्हणून मी पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए TV1 इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें.